बिहारमधील मॅगीचे नमुने कोलकातामध्ये तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत. काही दिवसांपूर्वी मॅगीमध्ये लीड सारख्या हानिकारक पदार्थाचं प्रमाण गरजेपेक्षा जास्त आढळले होते, ज्यामुळे दिल्ली सहित अजून काही राज्यात मॅगीवर बॅन लावण्यात आला होता. आता पंजाबमध्येही मॅगीचे नमुने चाचणीला पाठवण्यात आले असून जर मॅगीमध्ये खरंच हानिकारक पदार्थ आढळले तर त्यावर नक्कीच कारवाई केली जाईल असं रामविलास पासवान यांचं म्हणणं आहे. या चाचण्यांचे रिपोर्ट लवकरच येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. ब्युरो रिपोर्ट, केपीटीव्ही न्यूज, मुंबई.